यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशन येथे 29 एप्रिल 2024 रोजी फिर्यादी नामे सुरेश मोतीलालजी खिवनसरा वय 63 वर्ष व्यवसाय बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स राहणार रविनगर वणी यांनी जुबानी रिपोर्ट दिला की दिनांक 28 एप्रिल 2024 सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान 29 एप्रिल 2024 सकाळी 8:15 सुमारास त्यांच्या मालकीचे योगेश ट्रेडर्स या नावाने सिमेंट स्टीलचे गोडाऊनमध्ये कुणीतरी अज्ञात आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने येऊन लोखंडी सडाखीचे 4 बंडल वजन अंदाजे 240 किलो किंमत अंदाजे 14,000 रुपयांचा चोरून नेलाय व गोडाऊनवर चौकीदार म्हणून काम करीत असलेले जीवन विठ्ठल झाडे वय अंदाजे 60 वर्ष राहणार आष्टोणा तालुका राळेगाव पोलीस स्टेशन वळकी यास डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्या तरी हत्याराने जबर मारहाण करून जीवानिशी ठार मारलाय. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन वणी येथे अपराध क्रमांक 432/2024 कलम 302-394 बांधवीप्रमाणे गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला आहे. सदर प्रकरणाच्या घटनास्थळी अज्ञात आरोपींनी कोणताही पुरावा सोडलेला नव्हता. तसेच घटनास्थळे रोडपासून अंदाजन 100 किलोमीटर अंतरावरील व मोकळी जागा असलेले असल्याने तसेच सदर परिसरात लावण्यात आलेले CCTV कॅमेरेसुद्धा बंद अवस्थेत असल्याने गुन्ह्याचे तपासकामी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्याकरिता यवतमाळ पोलीस अधीक्षक यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता दिशानिर्देश दिले होते. त्या अनुषंगाने वणी उपविभागीय पोलीस अधिकारी हे स्वतः प्रकरणाचे तपास बारकाईने लक्ष ठेवून होते. तसेच वणी पोलीस स्टेशन ठाणेदार यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरिता 5 विशेष पथके तयार केली होती. सर्व पथकांनी घटनास्थळ ते मारेगाव नानपेरा रोड मुकुटबन रोड ग्राम पडसोनी तसेच वरोरा घुग्गुस शिरपूर यवतमाळ या रोडवरील जवळपास 100 पेक्षा अधिक CCTV फुटेज प्राप्त करून त्याची सविस्तर बारकाईने पाहणी केली असता काही CCTV फुटेजमध्ये घटनेवेळी एक मालवाहू वाहन संशयितरित्या फिरत आढळून आले व सदर वाहनातील व्यक्तींची हालचाल सुद्धा संशयास्पद असल्याचे दिसून आल्याने नमूद संशयित वाहनाचा शोध घेत असताना 14 मे 2024 रोजी सदरचे वाहन वणी परिसरामध्ये आढळून आले. नमूद वाहन व CCTV फुटेजमधील वाहनाचे मिळते जुळते असल्याचे व तेच गुन्ह्यातील वाहन असल्याचे व ते टाटा कंपनीचे इन्स्टा वाहन क्रमांक MH 37T 2856 हे असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहनावरील चालकास सविस्तर विचारपूस केली असता त्याने सदरचे वाहन नामे रज्जाक शहा रमजान शहा राहणार नूरनगर कारंजा लाड जिल्हा वाशिम याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. यावरून प्रकरणाचे पुढील तपास कामी वणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वतः सदर ठिकाणी जाऊन तपास केला असता नमूद घटनेवेळी सदर वाहनावर चालक म्हणून अजिम शहा रमजान शहा राहणार नूरनगर कलंदरी मस्जिदजवळ कारंजा लाड तालुका कारंजा जिल्हा वाशिम तसेच मदतनीस मोहम्मद उमर अब्दुल गणी राहणार वेवी सातपुरा जुना सरकारी दवाखान्याजवळ कारंजा लाड तालुका कारंजा जिल्हा वाशिम तसेच विधी संघर्ष बालक हे वणी परिसरात सदरचे वाहन घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद युवकांना व विधी संघर्षग्रस्त बालकास अधीनस्थ पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्याचे अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की आरोपी अज्जू उर्फ अजिम शहा रमजान शहा याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय असल्याने तो दिनांक 28 एप्रिल रोजी नमूद साथीदारासह वणीमध्ये आले होते. त्यांनी पळसोनी फाट्यावरील गोडाऊनची सविस्तर पाहणी केली तेव्हा त्यांना सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी सलाखे ठेवून असल्याचे व त्या ठिकाणी तेव्हा त्यांना सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी सलाखे ठेवून असल्याचे व त्या ठिकाणी एकच वृद्ध चौकीदार असल्याचे दिसून आले. याकरिता त्यांनी पाहणी करून लाल पुलिया परिसरात गेले. सदर ठिकाणावरून त्यांनी रोडवरील दुकानासमोरून जुन्या टायरची चोरी केली व परत सदरच्या घटनास्थळी आले व तिथे येऊन त्यांनी लोखंडी सलाखींची चोरी केली व त्या दरम्यान सदर ठिकाणावरील चौकीदाराला आरोपी युवक हे चोरी करत असल्याचे दिसून आल्याने चौकीदाराने त्यांना विरोध दर्शवल्याने नमूद आरोपीने चौकीदाराच्या डोक्यावर व बरगडीवर लोखंडी रॉडने वार करून जागीच ठार केले व ते घटनास्थळावरून पळून गेले. यातील आरोपी अज्जू उर्फ अजिम शहा रमजान शहा याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा येथे गैरकायदेची मंडळी जमवून खुनाचा प्रयत्न अश्लील शिवीगाळ शासकीय कामात अडथळा जीव मारण्याची धमकी देणे असे 3 तर नागपूर येथे कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय 1 गुन्हा नोंद आहे. सदरची कार्यवाही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी व सर्व पोलीस स्टेशन वणी यांनी केली आहे. महान्यूज 7 करिता मकसूद अली यवतमाळ. फायरआर्म आपण यावर्षी आतापर्यंत रिकव्हर केलेला आहे 14 हाच 14 फायरआर्म आहे आणि नक्कीच फायरआर्म जे आहेत हे काही नुसतं खेळणे म्हणून वापरण्याकरता नाहीत तर पोलीससुद्धा गेले ते पोलिसांसाठी सुद्धा धोकादायक आहेत. त्याला आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो म्हणून आम्ही मागे लागून हे कट्टे पकडतो. याचं बरेचदा असं होतं की मॅक्झिमम टाईम हे जे कट्टे आणण्यात येतात हे ट्रक ड्रायव्हर करणं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश याच्यात नेतात. त्यांचे फक्त नाव आपल्याला माहीत असतात पत्तेही माहीत नसतात त्याच्यामुळे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन कारवाई करणे आम्हाला फार अडचणीचं होतं. म्हणजे त्यात आता एक सांगायचं तर आपल्याकडे ATM फोडण्याचा जो प्रकार घडलेला होता
आमची टीम त्या ठिकाणी 8 दिवस राहून आली. आम्हाला आरोपी माहिती आहेत, आरोपींचे नावं माहिती आहेत, पण दुसऱ्या राज्यामध्ये कारवाई करताना ज्या प्रकारचं कॉपरेशन आपल्याला अपेक्षित असते ते तिथं मिळत नाही. त्यांच्या काही स्थानिक अडचणी असतात, लॉ अँड ऑर्डरचे इश्यू होतील किंवा आता इलेक्शन्स आहेत, तर अशा अडचणींमुळेच आम्हाला जो फायरआर्म किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आरोपी असतात तर पाहिजे तसं आपण वर्क करू शकत नाही आणि तिथं आम्ही मग फेल ठरतो.